आदरणीय खासदार साहेबांना आपण ऐकायला आला, परंतु आजपासून आपली नगरपालिका जवळ येते, महानगरपालिका जवळ येते, जिल्हा परिषद जवळ येते। आणि बांधवांनो लक्षात घ्या, नाशिक शहरामध्ये जो राजकीय इम्पॅक्ट पडतो, जी राजकारणामध्ये जो पक्ष घोडदौडने पुढे जातो, तेच ग्रामीण भागामध्ये जातो। त्यामुळे फक्त आज कार्यालयाचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं, आपण घरी गेलो, आदरणीय श्रीकांतदादांचं भाषण ऐकलं आणि घरी गेलो आणि सगळं विसरून गेलो। मला असं वाटतं की आता प्रत्येकाने प्रत्येकाच्या वार्डामध्ये शाखेचं उद्घाटन केलं पाहिजे। प्रत्येकाने आपल्या वार्डामध्ये, आपल्या प्रभागामध्ये कुणी समाजाचे ज्येष्ठ नेते असेल, ज्यांनी ह्या शहरावर त्याचा इम्पॅक्ट पडेल, त्या वार्डात इम्पॅक्ट पडेल, त्यासाठी त्याच्याकडे गेलं पाहिजे। आदरणीय मुख्यमंत्री दिवस रात्र एकत्र करून जे काम करतात, हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने पुढे नेतात, हे त्यांना सांगितलं पाहिजे। वेळ पडली तर आदरणीय पालकमंत्री दादा साहेबांना, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला, हेमंत आप्पाला, अजय दादाला घेऊन गेलं पाहिजे भाऊंना, आणि त्याला आपल्या पक्षात आणलं पाहिजे। आपल्या पक्षाला, आपल्या पक्षाचा दृष्टिकोन काय आहे, आदरणीय शिंदे साहेबांचा दृष्टिकोन काय आहे। आतापर्यंत मला असं वाटतं की गेल्या 2.5 वर्षामध्ये, मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे, की गेल्या 2.5 वर्षामध्ये जे निर्णय झाले नाहीत, ते आदरणीय आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी 6 महिन्यामध्ये ते निर्णय घेतले। मला माहिती आहे ते निर्णय बघायला, दिसायला 1 वर्ष लागेल, परंतु बांधवांना मी तुम्हाला सांगतो की हे घेतलेले निर्णय विकासाचे निर्णय, हे आपण जेव्हा आपल्या नाशिकला दिसतील, त्या महाराष्ट्रात दिसतील, त्यावेळेस हा महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेकडे जाईल। आदरणीय शिंदे साहेब काम करताना महिलांचं काम करतात, तरुण बांधवांचं काम करतात, ज्येष्ठ नागरिकांचं काम करतात, शेतकऱ्यांचं काम करतात, नोकरदारांचं काम करतात। हे काम करत असताना आपण सुद्धा, आपला सुद्धा शिंदे साहेबांना खालीचा वाटा दिला पाहिजे। मी आदरणीय दादांना, खासदारांना, श्रीकांत दादांना एक गिफ्ट द्या असं मी आपल्याला सांगेल, एक भेट द्या, आणि ती भेट असेल की ह्या नाशिक महानगरपालिकेवर आपल्या शिवसेनेचा भगवा फडकला, तरच त्या दादांना एक भेट वस्तू या कार्यालयाची दिल्या जाईल, असं काही म्हटलं तर वावगं ठरणार नाही। परंतु ते घर बसल्या, एखाद्या शिवसेनेचा पद घेतल्यानी, किंवा श्रीकांतदादा बरोबर फोटो काढल्यानी, किंवा पालकमंत्र्यांबरोबर फोटो काढल्यानी, ही शिवसेनेची सत्ता आपल्याकडे येणार नाही। कारण आज जे आलेले आहेत ते प्रत्येक जण प्रत्येक वार्डातल्या, प्रत्येक प्रभागातल्या, प्रत्येक ग्रामीण भागातले प्रमुख लोक आलेले आहेत। मला वाटतं शाखा झाली पाहिजे, 1 गुट 2 डिव्हिजन झालं पाहिजे। आपण आपल्या समाजाच्या, आपल्या शाखेच्या, आपल्या प्रभागाच्या प्रत्येक शेवटच्या थरापर्यंत आदरणीय शिंदे साहेबांचे कार्य, शिंदे साहेबांनी केलेलं काम, शिंदे साहेब दिवस रात्र एकत्र केलेलं काम हे पोहोचवलं पाहिजे। मला वाटतं इतकं जरी आपण केलं तरी सुद्धा सत्ता आपल्याकडे येण्यास काही अडचण येणार नाही, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो जाता जाता, की आपण फक्त हे कार्यालयाचं लोकार्पण झालं आणि घरी जाऊ नका। आजपासून उमेदवारी कोणाला मिळणार आहे, उमेदवार कोण असणार आहे, कोणाबरोबर युती होणार आहे, हे आपण कुठल्याही प्रकारची काळजी करू नका। ही काळजी करण्यासाठी आदरणीय पालकमंत्री महोदय, व्यासपीठावर बसलेले सर्व आहेत। परंतु ज्यालाही मी तर नेहमी म्हणतो की शिंदे साहेबांनी एखाद्या दगडाला जरी उमेदवारी दिली, तरी त्या दगडामध्ये आम्ही जीव घालून त्याला निवडून आणू, अशी आपली मनाची तयारी ठेवा, असं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो। त्यामुळे मला जर उमेदवारी मिळाली तरच मी काम करेल, माझ्या भावाला उमेदवारी मिळाली तरच मी काम करेल, त्या कुठल्याही मनात न आणता पहिला पक्ष मजबूत करा। ज्याची संघटना मजबूत आहे त्याचा पक्ष मजबूत आहे, आणि ज्याचा पक्ष मजबूत आहे त्याचे उमेदवार निवडून येतात, असं मला या ठिकाणी सांगायला काही वावगं ठरत नाही। म्हणून मी आपल्याला विनंती करतो की पुढच्या वेळेस ज्याही वेळेस आपण दादांना बोलू, त्यावेळेस ह्या नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा महापौर बसवतानी आपण दादांना बोलू, जिल्हा परिषदचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसवतानी आपण दादांना बोलू, आणि हेच दादांना आपण भेट देऊ, असे या ठिकाणी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो। ह्या आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो, आणि आदरणीय श्रीकांत दादांना सुद्धा या व्यासपीठावर विनंती करतो। दादा, जसं ठाणे, कल्याण, डोंबिवलीला जसं पोटेन्शियल आहे राजकीय, तसंच हे नाशिकला सुद्धा आहे। आपण जर थोडं वैयक्तिक जर लक्ष दिलं, आदरणीय दादासाहेब सुद्धा लक्ष देत आहेत, आदरणीय अजय दादा आहेत, आदरणीय भाऊ आहेत, परंतु आपण जर लक्ष दिलं तर मला वाटतं की या सगळ्या सत्ता आपल्याला येतील, हे असं मी ठामपणे आत्मविश्वासाने सांगतो। त्यामुळे आपणही जितकं ठाण्याकडे लक्ष देतात, जसं कल्याणकडे लक्ष देतात, जसं डोंबिवलीकडे लक्ष देतात, त्याचप्रमाणे या नाशिककडे लक्ष द्या। कारण एकेकाळी मला वाटतं 14 आमदार हे शरद पवारांबरोबर गेले होते, ज्यावेळेस शरद पवारांनी
काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी स्थापन केली होती, त्याचप्रमाणे मला वाटतं जर दादा आपण लक्ष दिलं तर 14 नाही तर 15 आमदार या नाशिक शहरामधून आपल्याला यावेळेस येतील. फक्त मेहनत करायची आहे, कारण सगळे लोक फक्त आतुरतेने वाट बघताय लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून दादा मी आपल्याला विनंती करतो की आपणही वैयक्तिक लक्ष द्या, जेणेकरून या फक्त नगरपालिका महानगरपालिका नव्हे, जिल्हा परिषद नव्हे, तर जास्तीत जास्त महाराष्ट्रातून आमदार ही नाशिक जिल्हा देईल असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.